आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित अतिथी, गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन अर्थात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस। आजचा दिवस हा एक विद्यार्थी यांच्या जीवनातील खरोखरच असा महत्त्वाचा, शिक्षणाप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। शिक्षण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक। माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या या कवितेच्या ओळी शिक्षकांना समर्पित करीत आहे। तो एक शिक्षक चिमुकल्या जीवांना शाळेची गोडी लावणारा, आई वडिलांपरीस काळजी वाहणारा, चिमुकल्या जीवाला आकार देणारा, मातीच्या गोळ्यापासून मूर्ती घडवणारा, खडू फळ्यापासून संगणकावर धडे देणारा, तो एक शिक्षक। तो एक शिक्षक आयुष्याच्या वाटेवर सदोदित भेटणारा, दीपस्तंभ बनून वाट दाखवणारा, वाट चुकली की सन्मार्गावर आणणारा, स्वतः स्तब्ध राहून दुसऱ्यांना दिशा देणारा, तो एक शिक्षक आयुष्य घडवणारा, तो एक शिक्षक। शिक्षकाची असंख्य रूपे आहेत। शिक्षक फक्त शाळेतच असतो असे नाही, जीवनाच्या वाटेवर चालत असताना तुम्हाला रस्ता दाखवणारा प्रत्येक तो व्यक्ती हा शिक्षकच होय। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रासजवळील तिरुरान येथे झाला। त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होते। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ते मॅट्रिक परीक्षा पास झाले। तत्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता। त्यांनी या विषयात पदवी घेतली। एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यातून जगाला ओळख करून दिली। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षकाप्रती असलेले प्रेम आणि आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला। 1962 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली। तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा अशी त्यांची इच्छा होती। तेव्हापासून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षकांना वैदिक काळापासून गुरुचे स्थान आहे, त्यामुळे गुरु शिष्य ही परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये फार पुरातन काळापासून आहे। परंतु जर आज आपण 21व्या शतकात पाहिले तर कुठेतरी गुरु शिष्य या नात्याचे अवमूल्यन केले जात असल्याचे दिसून येत आहे। गुरु शिष्य या नात्यामधील पावित्र्य हे लोप पावत चालले असल्याचे दिसून येत आहे। हे पावित्र्य जपून ठेवण्यासाठी आणि या नात्याचे मोल हे कायम राहण्यासाठी शिक्षक दिन हा साजरा केला जातो। शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे। त्याच्याच तर हाताखाली उद्याचे विचारवंत, भावी कलाकार, समाजाला आकार देणारे लेखक, प्रसिद्ध कवी कवयित्री, समाजाला दिशा देणारे तत्वज्ञ, समाजाची दिशा ठरवणारे नेते किंवा पुढारी, प्रत्येक रोग्याची सेवा करणारे आणि आरोग्यदायी जीवन जगाला शिकणारे डॉक्टर, भावी दीपस्तंभ म्हणजेच प्राध्यापक, जगणे सुसह्य कसे करता येईल यासाठी दिवस रात्र झटणारे अभियंते आणि शास्त्रज्ञ तयार होतात। ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून कुंभार हा सुबक अशी मडकी बनत असतो, त्याप्रमाणे शिक्षक देखील त्याच्या हाताखाली आलेल्या प्रत्येक मुलाच्या जीवनाला आकार देऊन त्याला या देशाचा एक जबाबदार नागरिक बनवत असतो। शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान शिकवत नसतात, तर ते जगण्याची कला सांगत असतात। जीवन जगण्यासाठी जगताना आणि पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करण्याकरिता आवश्यक ती कौशल्य, ज्ञान आणि कला सांगत असतात आणि या ज्ञानरूपी शिक्षणाचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवत असतात। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की तुम्ही नसता गुरुजी तर नसतो शिकलो पुढे जायला, संकटावर मात करायला, काळोखातून वाट शोधायला। तुम्ही नसता गुरुजी तर नसतो शिकलो पुढे जायला, संकटावर मात करायला, काळोखातून वाट शोधायला। पण गुरुजी तुम्ही असल्यावर कोणीतरी नक्की असतं, कोणीतरी नक्की असतं पाठीवरती हात ठेवायला आणि फक्त लढ म्हणून सांगायला आणि फक्त
लढ म्हणून सांगायला।